हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव मानसी महेश मेहेर मी आ, मी माहीम उपासना केंद्राची श्रद्धावान आहे म माझं लग्न झालं त्या टायमाला माझं माझी परिस्थिती खूप गरिबीची होती पण ना माझी हाईट उंच असल्यामुळे आणि आम्ही कोळी लोक असल्यामुळे ना आम्हाला दागिन्याची खूप हौस होती त्यामुळे ना मला ते ना असं मोठी मोठी गाळ्यातली घालायची अशी खूप हौस मी बापूला सांगायची बापू बघ माझी माझी परिस्थिती गरीब आहे पण तूच मला काय ते कर आणि असं करता करता माझं थोडं थोडं करता करता माझं दागिने पण माझे झाले भरपूर आणि असं असताना ना एक दिवस आम्ही रामनमीचा दिवस होता आम्ही रामरमीला म्हणून केळवा माहीमला जात होतो आणि त्या टायमाला काय झालं की आम्ही केळवा माहिमला म्हणून जायचो म्हणून ना एकच बॅग पॅक केली आणि बाजूचे घरातले लोक होते ते पण गावाला वगैरे गेलेले रामनमीला त्यामुळे मला असं वाटलं की ना मी सगळे दागिने वगैरे घेऊन जाते कारण की काय असं आपल्या इकडे काही चोरी वगैरे होऊ नये किंवा काय आपण असताना काय होऊ नये वगैरे किंवा आपण नसताना काय झालं तर असं करत मी बॅगेमध्ये सगळे दागिने एका डब्यामध्ये सगळे भरले आणि माझ्या मिस्टरांना काय मी सांगायची विसरली की बाबा याच्यामध्ये दागिने आहेत वगैरे आणि आम्ही गेलो गेलो मग ट्रेनमध्ये उतरताना आम्ही तिघीजणं होतो माझी मुली मी आणि माझं माझे मिस्टर आणि मग माझी मु आम्ही उतरलो स्टेशनला काय कॉफी प्यायला लागलो आणि माझी मुली सांगते मला की मम्मी बॅग कुठे आहे तेव्हा मी बॅग बघी बघायला म्हणून ना हे करायला गेली तेव्हा बघतो ट्रेन चालू झालेली तशी मी धावते ट्रेनच्या पाठी मग माझं काय होणार आहे ट्रेनच्या पाठी धावून नंतर मग मी तसं करत नाच त्या तिकडे काउंटरवर गेली की बाबा ती गाडी थांबवा ना माझा असं प्रॉब्लेम आहे म्हणजे गाडी बॅग राहिली बॅग राहिली आणि रामरामी असल्यामुळे सगळे लोक खूप गर्दी होती म्हणजे आमच्या माहिमचेच लोक भरपूर होते त्यामुळे सगळे लोक विचारायला काय झालं काय झालं पण मी काय तिकडे बोलली नाही आणि त्या काउंटरवर गेली आणि त्याला सांगते की प्लीज असं असं झालं आहे माझं तुम्ही बंद करा तर थांबवा गाडी तर ते म्हणतात नाही आता थांबू नाही शकत तुम्ही पोलीस स्टेशनला बाजूला रेल्वेचं हे आहे ना पोलीस ठाणं त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेट करा माझे मिस्टर गेले कंप्लेंट करायला पण मी तिकडे बापूचाच धावा करत बसली की बापू तुने मला मी एक एक दागिना तुझ्याकडे मागितलं आहे सगळं तु जे तुने दिलं आहे ना ते तुनेच दिलं आहे कारण माझी परिस्थितीच नव्हती मला वाटलं पण नव्हतं की एवढे माझ्याकडे दागिने होतील पण मी सत्कारमध्ये दोन दोन हजार रुपये हजार हजार रुपये असे भरून, भरून 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 मी असे दागिने बनवले पण ते पण माझ्या बापूच्याच कृपेने कारण की बापूशिवाय तर मला हे शक्य नव्हतं कारण मी बापूला सांगायची बापू तू आहे ना तर मला सगळं शक्य आहे पण मला माझी हौस आहे ना दागिन्याची मला करायची आहे मला घालायचं आहे असं तसं मी बापूलाच बोलायची तर मी बापूला बोलते बापू आणि डोळे बंद करून काहीच नाही कोणाचाच विचार नाही करत बापू तूच आहे फक्त त्याच्या अगोदर माझ्या भावाला एक फोन केला माझा भाऊ रेल्वेमध्ये होता त्याला मी फोन केला की माझ्या हातून असं झालेलं आहे माझी बॅग गेलेली आहे तर तू बोल तो पण बोलला तू घाबरू नको होईल आपण करूया आणि मी बापूचा धावा करत तिकडे बसली आणि बापू बापू करत मी राहिली नंतर एक टाईम असा आला की माझे मिस्टर जिकडे गेलेले पोलिस ठाण्यामध्ये त्या पोलिसांना त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे आता कसं काय करता येणार तर त्यांनी मग फोन केला बोईसर पोलीस ठाण्याला की असं असं जा तुम्ही बघा मग ती, ती गाडी तिकडून सुटलेली होती मग वानगावला एक पोलीस चढला आणि मग त्याला ती बॅग आम्ही त्याला पण आम्ही तसं सांगितलेलं तिसरा डब्बा आणि असं वाटाण्या फुल्याची बॅग आहे वगैरे आणि त्याला ती मिळाली मग त्याने ते बघितलं की आहेत दागिने मग त्याने मला तिकडून फोन केला की बाबा असं असं तुमचे दागिने आहेत आणि तुमचे दागिने मी मी म्हणजे मी घेऊन येतो आहे मी म्हणाली बापू तू जे तुझ्याकडून जे काही मिळालेलं आहे ते तू कधीच कोणाकडून पण हिरावून घेऊ शकत नाही कारण तूच सगळं दिलेलं आहेस आणि त्याचा पण सांभाळ करणारा हा तूच आहे नाहीतर असं कुठे आहे का एक वस्तू तरी आपली अशी एवढीशी पडली तरी आपल्याला ती मिळत नाही आणि आज एवढे दागिने ही गोष्ट ती एक पालघर स्टेशन सोडून बोईसर स्टेशन सोडून उमरोई टेशन सोडून ती वानगाव स्टेशनला मिळाली हे सगळं माझ्या बापू बापूमुळे शक्य आहे नाहीतर असं होणंच शक्य नाही जे जे बापूने दिलं आहे ना ते, ते बापूच सांभाळ त्याचा करू शकतो दुसरं कोणच नाही श्रीराम अंबज्ञ